पंचगंगा नदी आणि जयंती नाल्याच्या काठावर असणाऱ्या परिसराला प्रशासनानं ना विकास क्षेत्र घोषित केले तरीही जयंती नाला आणि न्यू पॅलेस परिसरात काही बांधकाम व्यावसायिक भराव टाकून बांधकामं करत आहेत त्यामुळे या जमिनीलगत असणारी शेती कायमस्वरूपी पुराच्या पाण्याखाली जाण्याची भीती आहे बांधकामासाठी जमिनीवर भराव टाकणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी न्यू पॅलेस परिसर शेतमालक समितीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड महापूर आला होता त्यामुळे कोल्हापूर शहर पाण्याखाली गेलं होतं वारंवार येणाऱ्या प्रशासकीय स्तरावर अभ्यास करून नवीन पूरेषा प्रशासनानं निश्चित आहे निळ्या पुर आतील परिसरात बांधकामासाठी काही निर्बंध लावलेत पण हे नियम धाब्यावर बसून अनेक बांधकाम व्यावसायिक निळ्या पूररेषेच्या आत प्रचंड मोठा भराव टाकून बांधकाम करतात जयंती नाला विन्स हॉस्पिटलचा परिसर आणि न्यू पॅलेस परिसरात अनेक केली आहेत बांधकाम करण्यापूर्वी जमिनीची उंची वाढवण्यासाठी मुरुम आणि मातीचा मोठा भराव टाकण्यात त्यामुळे आजूबाजूच्या शेतीमध्ये पुराचं पाणी अनेक दिवस साचून राहणार आहे परिणामी शेती पिकांचं मोठं नुकसान होऊन जमीन नापीक बनण्याची भीती आहे नियम डावलून पूरप्रवण क्षेत्रात भराव टाकणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर महापालिकेनं कारवाई करावी अशी मागणी न्यू पॅलेस परिसर पारंपरिक शेतमालक जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे त्याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं या शिष्टमंडळात सतीश यादव सर्जेराव चव्हाण कृष्णाथ पाटील बलराज बेडेकर धनाजी डेरेकर रामसिंग राजपूत यांचा समावेश होता